सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू हिमालयाचा सागर माथा कर्तृत्वाने उजळू. ही मनीषा उराशी बाळगत दिनांक 19 मे 2012 रोजी पुण्याच्या 8 मावळ्यांनी जगातील सर्वोच्च शिखरावर अर्थात माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. आणि त्या क्षणापासून आजवर तो तिरंगा आणि भगवा उत्तुंग अवकाशात मानानं डौलत राहील असं कार्य गिरीप्रेमीकडून घडलं. एव्हरेस्ट पाठोपाठ लोत्से, मकालू, चो ओयू, धौलागिरी आणि मनासलू या शिखरांचा माथा गाठत गिरीप्रेमीनं भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात एक इतिहास रचला. सन 2019 साली अशाच प्रकारचं आणखी एक शिवधनुष्य पेलण्याचं स्वप्न गिरीप्रेमीनं पाहिलं. भारतातील सर्वोच्च शिखर आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कांचनगंगा शिखराला गवसणी घालण्यासाठी गिरीप्रेमीचा संघ सज्ज होतोय. भारत आणि नेपाळच्या सीमेवर वसलेलं हे 8,586 मीटर्स उंचीचं शिखर एव्हरेस्टचा शोध लागण्यापूर्वी 1852 सालापर्यंत हेच जगातलं सर्वोच्च शिखर असं मानलं जात होतं. महाकाय अशा या पर्वतामध्ये 7,000 मीटर्स पेक्षा उंच अशा एकूण तब्बल 16 हिमशिखरांचा समावेश आहे. यापैकी 5 सर्वोच्च शिखरांमध्ये संपूर्ण जगाला प्रलयामधून वाचवू शकेल अशा संपत्तीचा वास आहे अशी तिथल्या स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. आणि म्हणूनच या शिखर समूहाला 5 ट्रेजर्स ऑफ द स्नो असंही संबोधलं जातं. कांचनगंगावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं ते 1955 साली जो ब्राऊन आणि जॉर्ज बँड या जोडीकडून. त्यानंतर पुढची मोहीम यशस्वी व्हायला मात्र तब्बल 22 वर्ष इतका कालावधी जावा लागला. 1977 साली कर्नल नरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत भारताचा तिरंगा प्रथम या शिखराच्या माथ्यावर फडकला. या मोहिमेच्या यशाप्रित्यर्थ भारत सरकारनं कांचनगंगाच्या फोटोचं पोस्ट तिकीट सुरू केलं. तसंच गेली अनेक वर्ष भारतीय चलनातील 100 रुपयांच्या नोटेवर कांचनगंगाची प्रतिमा आहे. परंतु इतकं वैशिष्ट्यपूर्ण आणि भारतातील सर्वोच्च शिखर असूनही अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच भारतीय मोहिमा या शिखरावर आयोजित झाल्या. आणि ज्या झाल्या त्या बहुतांशी सैन्य दलाच्या. महाराष्ट्रातून तर आजवर एकही नागरी मोहीम यशस्वी होऊ शकलेली नाही. तसंच सन 2014 नंतर गेल्या 4 वर्षात जगभरातील मोहिमांपैकी एकही मोहीम माथ्यापर्यंत पोचू शकलेली नाही. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे कांचनगंगा शिखर चढाईमधील खडतर आव्हान. कांचनगंगा शिखरावर आजपर्यंत 4 विविध मार्गांनी चढण्यात गिर्यारोहकांना यश लाभलंय. यापैकी भारताच्या बाजूनं जाणारा ईशान्य धारेचा मार्ग चढाईसाठी सन 2000 पासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांशी संघ नेपाळकडील नैऋत्य धारेनं चढाई करतात. गिरीप्रेमींचा संघ देखील याच मार्गानं चढाई करेल. या मार्गावर बेस कॅम्प नंतर अजून 4 कॅम्प लावावे लागतात. कॅम्प 1 ते 2 दरम्यान असलेली बर्फाची भिंत तसंच कॅम्प 3 वाटेवर वारंवार येणारे हिमप्रपात या आव्हानांचा गिर्यारोहकांना सामना करावा लागतो. परंतु ही परीक्षा इथंच थांबत नाही तर गिर्यारोहकांचा खरा कस लागतो ते शेवटच्या टप्प्यातील चढाईमध्ये. या शिखरावरील बहुतांशी मोहिमांना शिखराच्या अगदी जवळ पोचूनही अपयशाला सामोरं जावं लागतं. आणि त्याचं कारण 8,000 मीटर्सच्या वरील दमवणारा लांब लचक पल्ला. शेवटच्या कॅम्पवरून निघून शिखर गाठून पुन्हा परत यायला साधारणपणे 26 तास सलग चालावं लागतं. विरळ हवामान, सोसाट्याचा वारा, हडक उठवणारी थंडी या सगळ्या अडथळ्यांना पार करत अखेरच्या टप्प्यात गिर्यारोहकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. गिरीप्रेमीची कांचनगंगा इको एक्सपेडिशन 2019
ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम असेल. या मोहिमेत शिखर चढाई बरोबरच कांचनगंगाच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याचा तसंच पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश समाजामध्ये प्रभावीपणे पोहोचवण्याचा गिरीप्रेमी विशेष प्रयत्न करणार आहे. याद्वारे भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेत खारीचा वाटा उचलण्याचा गिरीप्रेमीचा मानस आहे. तसंच प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान स्वच्छ पर्वत स्वच्छ हिमनदी हा संदेश घेऊन सर्व गिर्यारोहक आणि शेर्पा कांचनगंगा शिखराच्या चढाई मार्गावरील शक्य तितका कचरा खाली आणणार आहे. गिर्यारोहणाच्या माध्यमातून समाजामध्ये साहसी वृत्ती रुजावी आणि एक हाडसी समाज निर्माण व्हावा यासाठी गिरीप्रेमी कार्यरत आहे. गिरीप्रेमीच्या क्वेस्ट ऑफ 8000 अर्थात 8000 शिखर मोहिमांच्या मालिकेत जगातील 14 सर्वोच्च शिखरांपैकी 6 शिखरांवर तिरंगा आणि भगवा फडकवण्याचं भाग्य गिरीप्रेमीला लाभलं. आता तुमच्या सर्वांच्या साथीनं आणि सहकार्यानं 2019 साली तोच तिरंगा आणि भगवा भारतातील सर्वोच्च शिखरावर फडकवण्यासाठी निघाली आहे ही मोहीम महाराष्ट्राची.